तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशातून एखादी वस्तू निर्यात किंवा आयात करायची असेल तर आपल्याला सिंगापूर आणि श्रीलंकेसारख्या लहान देशांवर अवलंबून राहावं लागतं. त्यामागे कारण म्हणजे बंदरांची खोली. आता ह्या गोष्टी बाजूला सरून वाढवण बंदरातून थेट भारतातून जगाच्या हव्या त्या कोपऱ्यात वस्तूची आयात आणि निर्यात करता येऊ शकते, पण त्या बंदराच्या निर्मितीलाही अनेकांचा विरोध आहे. अशा वेळी वाढवण बंदर नेमकं काय आहे, भारतातून किती माल आयात किंवा निर्यात होतो, या बंदरामुळे नेमका भारताला पर्यायाने महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे, हे वाढवण बंदर तयार होणं का गरजेचं आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके. जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं. तसंच येत्या आर्थिक वर्षात भारत जगातील 1व्या 3 क्रमांकांमध्ये येईल ह्यात शंका नाही. जागतिक आव्हाने असूनही 2022 आणि 23 या आर्थिक वर्षात भारताने वस्तू आणि सेवा निर्यातीने विक्रम प्रस्थापित केला होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जून 2023 जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2022 आणि 23 या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवांची एकूण निर्यात 770.18 अब्ज डॉलर झाली आहे. तर याच आर्थिक वर्षात भारताने 892.18 अब्ज डॉलर इतकी आयात केली आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात भारतातून मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे आयात निर्यातीची ही एवढी मोठी प्रक्रिया राबवण्यासाठी मोठी बंदरं महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यातच दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सगळ्यात मोठ्या वाढवण बंदराचे ऑनलाईन भूमिपूजन करणार आहेत. पण वाढवण बंदराच्या उभारणीचा वाद आजही ताजाच आहे, त्यामुळे विषयाच्या सुरुवातीला वाढवण बंदर काय आहे हे जाणून घेऊ. वाढवण बंदर हे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यानजीक समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं एक लहान गाव. हे ठाण्यापासून उत्तरेकडे 90 किलोमीटर अंतरावर आहे, तर राज्याची राजधानी मुंबईहून ते गाव 118 किलोमीटरवर आहे. मुळात सध्या भारतात दीनदयाल मुंबई जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच JNPT, मोर्मुगाव, न्यू मँगलोर, कोचीन, चेन्नई, कामरजार, वी चिदंबनार, विशाखापट्टणम, पारदीप आणि कोलकाता अशी 12 प्रमुख बंदरे किनारपट्टीवर आहेत. त्यातील महाराष्ट्रात मुंबई आणि JNPT ही दोन बंदरं आहेत, जे NCR, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती समुद्रमार्गे भागात होणारी आयात निर्यातीच्या मालाची पूर्तता करतात. या बंदरांपैकी मुंबई बंदराला कमी खोली तसंच शहराच्या अतोनात विकासामुळे गेल्या अनेक दशकापासून मालवाहतुकीची चढउतार करण्यास मर्यादा येत आहे. मुळात JNPT हा मुंबई बंदराचा उपबंदर म्हणून विकसित करण्यात आला होता, पण खडकाळ तळाचा अभाव असल्यामुळे भविष्य काळातील मेगा जहाजांची वाहतूक JNPT होऊ शकणार नाही. म्हणून सागरमाला योजनेअंतर्गत वाढवण बंदराचा विकास करण्याचं ठरलं. बरं, मग वाढवण बंदराची निर्मिती का महत्त्वाची? मुळात भारतीय बंदरे आणि एकंदरीत आपले सागरी क्षेत्र देशाच्या GDP मोठे योगदान देत असते. भारतात 20 मीटर खोली असलेल्या बंदरांचा अभाव असल्यानं मालवाहू जहाजांना प्रथम श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात न्यावे लागते, जे 15 मीटर खोल आहे, किंवा सिंगापूर या 12 मीटर खोल बंदरावर माल उतरवावा लागतो, जिथून आयात निर्यात वस्तूनंतर लहान मालवाहू जहाजातून JNPT 11 मीटर खोल बंदरात आणले जातात. या प्रक्रियेमुळे आयात निर्यातीचा 90% माल समुद्रमार्गे जात असल्याने आयातदार व निर्यातदारांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. यासाठी भारताला पश्चिम किनाऱ्यावर 20 मीटर खोलीचे बंदर झाल्यास मालवाहतूक वाढेल. कंटेनर जहाजांचा वाढता आकार असल्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खोल कंटेनर पोर्ट विकसित होणेही आवश्यक आहे. वाढवण किनाऱ्याजवळ जवळपास 20 मीटरची नैसर्गिक खोली आहे, ज्यामुळे बंदरावर मोठ्या जहाजांना हाताळणं शक्य होईल. तसंच कोलंबो आणि सिंगापूर बंदरातून पुन्हा भारतात आयात करणाऱ्या वस्तूंवर आणि निर्यातीवर लागणारा खर्च कमी होईल. यामुळे मोदी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात वाढवण बंदराची निर्मिती केली जात आहे. मुळात 50+ वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसला हा प्रकल्प सुरू करण्याची दूरदृष्टी सुचली नाही, पण ज्यावेळी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रकल्पाला चालना मिळत आहे अशावेळी उद्धव ठाकरेंपासून महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील या प्रकल्पाला विरोध करत आहेत.
मुळात विरोधाला विरोध ही वृत्ती विकासाला मारक असते हे जाणून घेणं गरजेचं असतं. मग आता या वाढवण बंदराच्या प्रकल्पाला विरोध का होतोय आणि त्या विरोधात तथ्य किती आहे हे जाणून घेऊ. मुळात वाढवण बंदराला विरोध करणारे सांगतात की समुद्रातील मत्स्य उत्पादनांवर मर्यादा येईल आणि मौल्यवान जैवविविधतेचा ह्रास होईल. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की समुद्र किनाऱ्यावरील प्रदूषणांमुळेच जैवविविधता कमी होत आहे. तरी शासन यासाठी समुद्र किनाऱ्यांचे क्षेत्र प्रदूषणापासून मुक्त करण्याचे प्रयत्न करत आहे आणि प्रदूषणमुक्त समुद्र आपल्यासाठी गरजेचं आहे हे सर्वांना पटल्याने शक्यतो समुद्री पर्यावरणाला धक्का न देता आज जगात विकास प्रकल्पाची उभारणी होत आहे. त्यामुळे वाढवण बंदराच्या उभारणीसाठी तेथील सागर क्षेत्राचे सौंदर्य रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल हे नक्की. आणि जगभरात समुद्र किनाऱ्यांवर मोठमोठी शहरे वसलेली आहेत जिथेच औद्योगिक क्षेत्रे वाढलेले आहे. तसंच देशात समुद्र किनाऱ्यालगत मुंबई चेन्नई कोलकाता महानगर आज केवळ समुद्र किनारे लाभल्यामुळे जिवंत असून तेथील सागर किनारा क्षेत्रातील जैवविविधता टिकून असून मत्स्य उत्पादनातही खंड नाही. मुंबईतही जैवविविधतेचा ऱ्हास होईल म्हणून वरळी बांद्रे सीलिंकला विरोध झाला होता. पण आता याच पुलामुळे मोटार वाहतुकीसाठी खूप फायदा झाला. तसंच हवा प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आणि विशेष म्हणजे समुद्र सेतू क्षेत्रातील जैवविविधता टिकून मासेमारीस अडथळा झाल्याचं दिसत नाही. मुळात भारताला 8014 किलोमीटर त्यात महाराष्ट्राला 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्याचं वरदान लाभलेलं आहे. पण मत्स्य उत्पादन आणि मर्यादित प्रमाणात सागर पर्यटन याशिवाय आपले समुद्र किनारे दुर्लक्षित आहेत. आज सर्व समुद्र लाभलेल्या देशात ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे मुख्यतः सागरी क्षेत्राचा विकास करून आर्थिक बळकटीसाठी समुद्राचे संरक्षण करून प्रयत्न होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. तरी मागे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय यांनी आणि त्यांनी नेमलेल्या प्राधिकरणाने सुचवलेल्या सर्व अटी शर्ती आणि शिफारसींची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे आता ब्ल्यू इकॉनॉमीच्या विकासाला वाढवण बंदरामुळे हातभार लागणार हे निश्चित. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MyMTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.